काही दिवसांपूर्वी जितेंद्र जोशी, सिद्धार्थ मेनन, नेहा पेंडसे, बायस यांच्यासह जून या चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की अनेक महिन्यांपासून जून इन जूनच्या चर्चा रंगल्या होत्या. जून हा चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार, सगळ्यांची उत्सुकता अशी गेला पोहोचली आहे. आता तरी जून प्रदर्शित करा. प्रेक्षकांसोबत आता कलाकारही जूनची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे आपल्या या मित्रमंडळींचा आणि प्रेक्षकांचा मान राखत प्लॅनेट मराठी OTTचे CMD अक्षय बर्दापूरकर यांनी अखेर जून हा चित्रपट 30 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आणि या चित्रपटाचा ट्रेलरही आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याबरोबरीनेच प्लॅनेट मराठी OTT, अविस्टा मीडिया, कॅपिटल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने प्लॅनेट मराठी सिनेमाचा नवीन लोगोही प्रेक्षकांसमोर आला आहे. त्यामुळे अनेक दिवसांची ही प्रतीक्षा आता संपली असून चित्रपट प्रेमी लवकरच जून प्लॅनेट मराठी सिनेमावर पाहू शकणार आहेत. हीलिंग इज ब्युटिफुल अशी टॅगलाईन असलेल्या जून या चित्रपटाच्या ट्रेलरवरून साधारण अंदाज आला असेलच. नेहा पेंडसे बायस आणि सिद्धार्थ मेनन यांचं मैत्री पलीकडचं नातं यात पाहायला मिळणार आहे. सुप्री मीडियाचे शार्दुल सिंग बायस, नेहा पेंडसे बायस आणि ब्लू ड्रॉप प्रायव्हेट लिमिटेडचे निखिल महाजन आणि पवन मालू यांनी जूनची निर्मिती केली आहे. नेहा पेंडसे बायस, सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन आणि निलेश दिवेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरोद गोडबोले आणि वैभव किस्ती यांनी केलं आहे. तर जितेंद्र जोशी, निखिल महाजन यांचे शब्द लाभलेल्या या चित्रपटातील गाण्यांना शालमलीने संगीतबद्ध केलं आहे. संवेदनशील कथानक लाभलेल्या जूनने अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली मोहोर उमटवली आहे. नुकताच न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये सिद्धार्थ मेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. जूनची निर्माती आणि अभिनेत्री नेहा पेंडसे बायस जून विषयी सांगते. जून हा नक्कीच पटडीबाहेरील चित्रपट आहे. मला खूप आनंद होतोय की जूनच्या निमित्ताने सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट लोकांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. निखिल महाजन याने त्याच्या भावना लिहून एक उत्तम काम केलं असून त्याच्या भावनांना सुरीत आणि वैभवने जिवंत केलं आहे. हा एक धाडसी विषय असला तरी भावनिक आहे, त्यामुळे दुःखावर हळुवार फुंकार मारत हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल. प्लॅनेट मराठी खऱ्या अर्थाने या चित्रपटाला जागतिक स्तरावर प्रदर्शित करून योग्य न्याय देत आहे. यापेक्षा चांगलं व्यासपीठ आम्हाला मिळू शकलं नसतं. जूनच्या प्रदर्शनाबद्दल सिद्धार्थ मेनन म्हणतो, एक कलाकार म्हणून हा चित्रपट आम्हा सर्वांसाठीच एक टर्निंग पॉइंट आहे. एक कलाकार म्हणून अधिक बारकाईने मला नीलच्या भूमिकेकडे बघता आलं. प्रत्येकाच्या आयुष्याची कुठेतरी साध्यर्म असलेला हा विषय प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडणारा आहे. त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांच्या कशा प्रतिक्रिया येतात, तसंच प्लॅनेट मराठी OTTच्या जागतिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जूनचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे, ही सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे. जूनच्या प्रदर्शनाबद्दल आणि प्लॅनेट मराठी OTTच्या लॉन्चबद्दल प्लॅनेट मराठीचे सर्वेसर्वा अक्षय बर्दापूरकर सांगतात, माझ्या मित्रपरिवाराची आणि प्रेक्षकांची जूनच्या प्रदर्शनाविषयी असलेली उत्सुकता मी समजूच शकतो, परंतु ही प्रतीक्षा आता संपली असून जून 30 जून रोजी प्रदर्शित होत आहे. मला एका गोष्टीचा विशेष आनंद होतोय की प्लॅनेट मराठी OTTचा शुभारंभ जून सारख्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाने होणार आहे. आयुष्याला जगण्याची नवी दिशा देणारा हा चित्रपट आहे. आम्हाला आशा आहे जून प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल आणि यापुढेही आम्ही असाच दर्जेदार आशय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येऊ. मराठी चित्रपट सृष्टीमधील घडामोडी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपक्रम या सर्वांचे अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा ABMCM News आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा.